लग्नाहून परतत असणाऱ्या वराडावर काळानं घाला घातला. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं त्यांच्या कारला धडक दिली आणि काही जणांचा जागीच मृत्यू झाला. अंगावर थरकाप उडवणारी ही घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. पण या घटनेमागील नेमकं कारण काय, ही घटना कशी घडली, हा सर्व घटनाक्रम पाहूयात या व्हिडिओतून. तारीख 16 डिसेंबर, मध्यरात्रीची ती वेळ. लग्नाचा कार्यक्रम आटोपला आणि सर्वजण कारमध्ये बसले. वराड मंडळी कारमध्ये बसून काटोलच्या दिशेनं रवाना झाली. ही कार काटोलच्या दिशेनं जात होती, पण इतक्यात एक ट्रक आडवा आला आणि काळानं घाला घातला. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं या कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारमध्ये बसलेली सर्व मंडळी घाबरली, बिथरली, पण ट्रकच्या जोरदार धडकेमुळं कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही घटना काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय. या घटनेची माहिती काटोल पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या प्रकरणात जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तर 6 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर आणि समोर आलेल्या माहितीनुसार रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल धोटे, अजय चिकले, वैभव चिकले आणि मयूर इंगळे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर या अपघातात जगदीश ढोणे हा गंभीर जखमी झालाय. जगदीशला नागपूरमधील शासकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. तसंच या घटनेची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. पण या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू